नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदयस्थितिलयोन्यतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधा सुरसुख्यदुःखसत्कारणाय विददाय नमो नमस्ते। पराशुद्धवेदार्थजगती बुडाला ब्रह्मासि सोडू नमाये मिळाला तया खंडुनी सार विश्वासी सांगी नमस्कार माझा गुरु मध्वयोगी श्री राम हृदयी वसे नित्यजाचा लक्ष्मी हयग्रीव ध्यानी तयाचा मंत्रालयीचा कृपेचा समुद्रा नमस्कार माझा गुरु राघवेंद्रा। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। आजपासून नवरात्रोत्सव आरंभ झाला आणि विजयादशमीला त्याची सांगता होईल। विजयादशमीला श्रीमद मध्वाचार्यांची जयंती, त्या अनुषंगाने पुढील काही दिवस यथामती यथाशक्ती आचार्यांवरील एका ग्रंथाचं चिंतन करावं या हेतूने ही प्रमेय नवमालिकेची मालिका, त्याच्या चिंतनाची अर्थाची मालिका सुरू करत आहे। प्रमेय नवमालिका हा आचार्यांवर नारायण पंडिताचार्यांनी रचलेला एक ग्रंथ आहे। नारायण पंडिताचार्य हे आचार्यांच्या समकालीन असे एक सत्पुरुष होते। त्यांचे वडील त्रिविक्रम पंडिताचार्य हे आचार्यांचे अगदी जवळचे पट्ट शिष्य म्हणायला हरकत नाही। साक्षात आचार्यांकडून यांनी विद्या ग्रहण केली। याहीपेक्षा त्रिविक्रम पंडिताचार्य हे असे एकमेव आहेत की ज्यांना स्वतः आचार्यांनी सांगितलं की तू माझ्या ब्रह्मसूत्रावर भाष्यली, ब्रह्मसूत्र भाष्यावर भाष्यली। इतर कुठल्याही शिष्याला, इतर कुठल्याही संन्यासी शिष्याला सांगितलं नाही। त्रिविक्रम पंडिताचार्य वास्तविक पाहता गृहस्थी आहेत। त्या गृहस्थाश्रमातील शिष्याला स्वतः आचार्यांनी सांगितलं की तू माझ्या ब्रह्मसूत्र भाष्यावर भाष्य रच। इतकी महानता त्रिविक्रम पंडिताचार्यांची होती। आणि त्रिविक्रम पंडिताचार्यांचे पुत्र म्हणजे नारायण पंडिताचार्य, नारायण पंडिताचार्यांचं त्यांनी रचलेलं जे वाङ्मय आहे ते विपुल आहे। अनेक स्तोत्र आहेत त्यात, अनेक मोठे ग्रंथ आहेत, उद्ग्रंथ आहेत। मध्वविजय हा आचार्यांच्या जीवनचरित्रावरील एक ग्रंथ जो 16 सर्गांमध्ये विभागला गेला, एक महाकाव्यच ज्याला म्हणता येईल असा तो ग्रंथ। पण त्यात काही मुद्दे हे अस्पष्ट किंवा त्याचं स्पष्टीकरण नाही, काही संज्ञांचं, काही नावांचं, काही परिभाषा, त्याचं स्पष्टीकरण त्यांनी अजून एक ग्रंथ रचून केलं, त्याचं नाव भावप्रकाशक। त्यामुळे आचार्यांच्या जीवनचरित्रावर एक मध्वविजय हे महाकाव्य आणि त्याचं स्पष्टीकरण देणारा अजून एक ग्रंथ म्हणजे भावप्रकाशिका असा नारायण पंडिताचार्यांनी रचला। हे दोन ग्रंथ झाल्यानंतर आचार्यांचं स्मरण नित्य असावं, गुरुभक्ती कशी असावी याचं एक उदाहरणच त्याला म्हणता येईल की ज्या आचार्यांनी जे काही वेद रहस्य होती, जे काही इतिहास पुराणातली रहस्य होती ती उलगडून दाखवली, असे आचार्य आपले गुरु आहेत। आणि त्या गुरुंविषयी भावप्रकाशिकेमध्ये याचं फार चांगल्या रीतीने वर्णन स्वतः नारायण पंडिताचार्य करतात की मी चरित्र ग्रंथ लिहिला पण तो कसा लिहिला ह्याचं ते त्याची एक पद्धत सांगतात। आत्ता त्या विषयात जायला नको, पण जरी ते आपले गुरु आहेत, एक छोटासा मुद्दा सांगून पुढे जाऊया। एक छोटंसं उदाहरण ते म्हणजे आपले गुरु आपल्यासाठी मोठेच आहेत। ही गोष्ट तर खरी, प्रत्येक शिष्याला असं वाटतं की आपले गुरु हे आपल्यासाठी निश्चितच मोठे आहेत, पण त्या कारणाने त्यांच्यावर मी एखादी कृती करत आहे, त्यांच्यावर एखादं साहित्य रचत आहे, ते रचत असताना मी त्यांना ग्लोरीफाय करतोय का? मी कुठेतरी त्यांचा एवढा गौरव करतोय की तुई किती अतिशयोक्ती वाटत। तर इथे नारायण पंडिताचार्य भावप्रकाशिकेमध्ये सांगतात, बरीच उदाहरणं देतात की मी हे कसं लिहिलं, का लिहिलं, कोणत्या आधाराने लिहिलं।
हे प्रसंग मला कुठनं सापडले, अनेक त्याच्यामध्ये त्यांनी मुद्दे नमूद करून ठेवले, पण यात हे इतका प्रामाणिकपणा, सांगण्याचा हेतू असा की इतिहासक ग्रंथ आहे तो एका प्रकारे 13व्या शतकातील एका सत्पुरुषाचं आपलं अख्खं जीवन नारायण पंडिताचार्यांनी उलगडून दाखवलं. इतिहास लिहित असताना त्याची एक पद्धत कुठेही अतिशयोक्ती वाटणार नाही, कुठेही असत्य आपल्याकडून लिहिलं जाणार नाही, याची इतकी काळजी नारायण पंडिताचार्यांनी घेतली आहे. त्याचं एक उदाहरण की माझे गुरु आहेत म्हणून मी काही यात अतिशयोक्ती म्हणून काही लिहिलेलं नाही आहे, जे घडलं जसं घडलं, जे मला ज्ञात झालं तसं मी लिहित आहे, इतक्या प्रामाणिकपणे नारायण पंडिताचार्य सांगतात. पण आचार्यांचं एक नित्य स्मरण असावं या हेतूने, आचार्यांच्या पूर्ण चरित्राचं नित्य स्मरण असावं या हेतूने त्यांचं अख्खं जीवनचरित्र केवळ 32 श्लोकात नारायण पंडिताचार्य उलगडून दाखवतात, इतकी महान योग्यता नारायण पंडिताचार्यांची होती. याला अणुमध्व विजय असंही एक नाव आहे, पण त्याला प्रमेय नवमालिका असं म्हणतात, कारण आता श्रीमंत मध्वाचार्यांची जयंती आहे. तर यासाठी आपण काय चिंतन करावं? एक तर त्या सत्पुरुषाच्या जीवन चरित्राबद्दल जर चिंतन करावं, अथवा त्यांनी जे लिहून ठेवलेले विचार असतात त्याविषयी जर चिंतन करावं असं म्हणतात, कारण ते त्यांना जास्त प्रिय असत. तर या अनुषंगाने प्रमेय नवमालिका, प्रमेय जे आहेत, मागे आपण आचार्यांच्या ग्रंथांबद्दल जाणलं तेव्हा प्रमाण प्रमेय या सगळ्याविषयी आपण तिथं तत्वज्ञानिक मुद्दे अर्थातच त्याविषयी जाणलंच की प्रमाणांवरून प्रमेय, प्रमाण लागतात आणि प्रमेय काय आहे, अशा दोन्ही गोष्टी या समजाव्या लागतात, तेव्हा तो तत्वनिश्चय होतो, तत्वचिंतन होतं. त्यामुळे जे जाणलं जातं, कशामुळे जाणलं जातं व काय जाणलं जातं, ह्या दोन्हीचा उहापोह तत्वज्ञानात केला जातो. त्यामुळे केवळ जीवनचरित्रच नव्हे तर त्या जीवनचरित्रातून ही प्रमेय उलगडत जात असतात किंवा तसं अपेक्षित असत. जीवनचरित्रातून विचार हे जर जात नसतील तर ते जीवनचरित्र, त्या सत्पुरुषाचं जीवनचरित्र, नाही तर असे जीवनचरित्र बऱ्याच सामान्य लोकांवर, म्हणजे ते असतात सामान्य पण ते असामान्य समजूनच त्यांच्यावर जीवनचरित्र लिहिलं जातं असं पण असतं बऱ्याच वेळेला. पण सत्पुरुषांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यातून प्रमेय, एक निश्चित विचार, एक चांगला विचार, विधेयक विचार केला पाहिजे. या अनुषंगाने याला प्रमेय नवमालिका. याचं अजून एक कारण, 32 श्लोकांचा अजून एक संबंध असा की आचार्य हे 32 लक्षण असणारे, म्हणजे दैहिक द्वात्रिंश लक्षण ज्याला म्हणतात. शास्त्राने काही लक्षणं सांगितलेली आहेत की देवलोकी जे देवता किंवा जे जीव आहेत ते या भूमीवर अवतार घेतल्यानंतर त्यांना ओळखावं कसं, याची काही त्यांनी परिमाण ठरवून दिलेली आहेत, किती लक्षणं असतात. त्यातलं 32 लक्षण हे परिपूर्ण लक्षणाचं परिमाण आहे, अर्थात सर्वच्या सर्व लक्षणं हे केवळ भगवंतामध्ये आहेत, ते दुसऱ्या कोणामध्येही सापडणार नाहीत. पण अधिकाधिक त्याला आपण म्हणतो की भगवंताच्या अनुग्रहाने काही जीव असे असतात त्या योग्यतेचे, पुन्हा त्या योग्यतेप्रमाणे त्या लक्षणांची संख्याही बदलते. तर अशी जी परिमाणं ठरवलेली आहेत त्यामध्ये 32 लक्षणं असणारे आचार्य असे होते असं नमूद करून ठेवलेलं आहे. त्यामुळे हे 32 श्लोक, या 32 श्लोकांमध्ये आचार्यांचं संपूर्ण जीवनचरित्र नारायण पंडित आचार्यांनी उलगडून दाखवले. इतकी प्रतिभा, इतका भगवंताचा अनुग्रह नारायण पंडिताचार्यांवर होता. तर या अनुषंगाने नारायण पंडिताचार्यांनी रचलेल्या या प्रमेय नवमालिका या ग्रंथाचं चिंतन आपण आता यथाशक्ती यथामती करूया. यातील मंगलाचरण श्लोक हा हे काव्यबद्ध, हे पुन्हा छंदोबद्ध रीतीने जसं मध्वविजय सुद्धा तसाच आहे. मध्वविजयाला सुद्धा अनेक छंद वापरून हे काव्य प्रतिभा, शास्त्र काव्य आणि काव्यशास्त्र दोन्हीचा मिलाफ इथे बहुतांश माध्व सांप्रदायिक जे सत्पुरुष आहेत आणि ज्यांनी रचना, साहित्य रचना केल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसतं.
की काव्य प्रतिभा ही त्यांच्यामध्ये तितकीच आहे, पण त्या काव्य प्रतिभेमध्ये शास्त्राचा अवमान होत नाही, शास्त्राच्या मर्यादा उल्लंघिल्या जात नाहीत। त्यामुळे शास्त्राच्या मर्यादा ठेवून शास्त्रातली प्रमेय प्रमाण काव्य प्रतिभेतून मांडणं हे अतिशय अवघड आणि कलात्मक काम माधव सत्पुरुषांनी त्यांच्या रचनांमधून केल्याचं दिसून येतं। तशीच ही एक रचना आहे। आपण अगदी शब्दानुसारी चिंतन करणे इथं अवघड आहे, पण प्रत्येक श्लोकाचं साधारण तात्पर्य लक्षात घेऊन नारायण पंडिताचार्यांनी आचार्य जसे आपल्या समोर उभे केले आहेत, साधारण आपण त्याच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करू आणि आचार्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करू, अर्थातच आचार्यांच्या कृपेने। सुरुवातीला मंगलाचरण, कुठल्याही ग्रंथारंभी मंगलाचरण करण्याची पद्धत आहे। मंगलाचरणाचा श्लोक असतो, एकतर ग्रंथ प्रारंभ केल्यानंतर ग्रंथ निर्विघ्नपणे पूर्ण व्हावा, ही एक त्याच्या मागे हा एक हेतू असतोच। दुसरी गोष्ट देवता प्रार्थना असते, इष्टदेवतेला प्रार्थना करून हा ग्रंथ निर्विघ्नपणे पार पाडावा अशी त्यात प्रार्थना केलेली असते, म्हणून तो मंगलाचरण श्लोक। आणि बऱ्याच मंगलाचरण श्लोकांमध्ये अनुबंध चतुष्टय हा तत्वशास्त्रातला एक प्रकार, तो अनुबंध चतुष्टय लागतो। तत्वज्ञानिक ग्रंथांमध्ये अनेकदा तो पाहायला मिळतो, विषय अधिकारी प्रयोजन संबंध असं ज्याला म्हणतात, तो प्रतिपाद्य मुद्दा नाही, पण मंगलाचरण श्लोकातून हे सर्व मुद्दे अपेक्षित असतात। म्हणजे तो ग्रंथ कोणासाठी आहे, कोणी वाचावा, त्यातून प्रयोजन काय आहे, विषय काय आहे, इत्यादी मुद्दे। इथे मंगलाचरण श्लोकामध्ये जसं मध्वविजयामध्ये कांताय कल्याण गुणैक धाम्ने, भगवंताला अनंत कल्याण परिपूर्ण गुण अशा असलेल्या भगवंताला प्रार्थना करून नमस्कार करून मध्वविजयाचा प्रारंभ करतात, इथं म्हणतात श्रीशप्तित्यै प्रजात सुमहित महिमा श्री हनुमान निदेशाद रामस्यो लंघिताब्धी सहरिरथगत सेतुनापिष्टदुष्ट भ्रूभृन्नी रावणारिं पुर गमुरुदयं पूजयित्वा ससीतं पश्यन् किं पूरुषेतं सततमपि महा प्राणमुख्योऽवतान् माम्। आपल्याला माहिती आहे की मध्वाचार्यांना मुख्य प्राणाचा अवतार म्हणतात। मुख्य प्राण हे तारतम्य कक्षेप्रमाणे जीवांचं काही देवतांचं तारतम्य असतं। त्या तारतम्यामध्ये भगवान परब्रह्म नारायणांपासून महालक्ष्मी महालक्ष्मीपासून नंतर ज्या काही देवता येतात त्यामध्ये चतुर्मुख ब्रह्मदेव, चतुर्मुख ब्रह्मदेव आणि मुख्य प्राण हे समान पदव्या त्या मानलेल्या जातात, मानल्या जातात। तसे मुख्य प्राण यांनी तीन त्यांचे अवतार मानले जातात। हा वेदांमधून हा मुद्दा प्रस्तुत केला जातो, त्याला अनेक त्याची काही प्रमाण वेगळी आहे, पण इथे मुख्य प्राणांचे तीन अवतार म्हटले तर हनुमान रामावतार। भगवंतांनी जेव्हा जेव्हा अवतार घेतले तेव्हा तेव्हा त्यांचे सेवेकरता मुख्य प्राण येतात। रामावतारात हनुमान म्हणून आले आणि जो पराक्रम दाखवला तो सर्वश्रुत आहे। त्यानंतर महाभारतामध्ये म्हणजे द्वापार युगात कृष्ण म्हणून आले भगवंत, तेव्हा मुख्य प्राण भीमसेन म्हणून आले। आणि वेदव्यास अवतारात, त्या वेदव्यास अवताराची सेवा करण्याकरता मागे ग्रंथांसंबंधी आपण जेव्हा पाहिलं तेव्हा वेदव्यासांना अभिप्रेत जे आहे, अभिप्रेत जो भगवंताचा संदेश आहे तो सर्वतोपरी श्रीमदाचार्यांनी रुजवला पोचवला। त्यामुळे वेदव्यासांच्या सेवेकरता मध्वाचार्य म्हणून मुख्य प्राणांनी अवतार घेतला। त्यातल्या पहिल्या अवताराचं वर्णन म्हणजे हनुमान अवताराचं वर्णन पहिल्या श्लोकात नारायण पंडिताचार्य करत आहे। साधारण श्लोक आपण पाहिला तर त्यातल्या शब्दांवरून आपल्याला साधारण कल्पना आली असेल की हे वर्णन कशाबद्दल आहे। हनुमानांनी जे पराक्रम दाखवला, जे कार्य केलं,
जी दास्यभक्ती दाखवली त्या सगळ्याचं वर्णन नारायण पंडिताचार्यांनी या श्लोकामध्ये केलेलं आहे. आणि रामायणामध्ये ही वाल्मिकी रामायणामध्ये विशेषतः असे अनेक मुद्दे येतात अप्रकाशित जे फारसे प्रचलित नसतात हनुमानांबद्दल. जसं रामायणामध्ये रामागस्त्य संवादामध्ये येतं की साक्षात ब्रह्मदेव आहेत, ब्रह्मा भविष्यत्य भी देव प्रसादन अगस्त्यांच्या तोंडून सांगितलं जातं की हनुमान कोण आहे. रामाला इच्छा होती हनुमान कोण आहे हे जाणण्याची. हे पुन्हा रामाला काही माहिती नाही अशातला भाग नाही, पण त्या अज्ञानातून किंवा अज्ञान भासून मला माहीत नाही किंवा मला जाणून घ्यायचं यातून ते आपल्याला एका विषयाची ओळख करून देत असतात. त्यामुळे आपल्याला तशी हनुमानाची ओळख रामकृष्ण संवादातून झाली. तर त्या पद्धतीने हनुमानांचा पराक्रम हा असामान्य आहे याची आपल्याला खात्री पडते. त्याविषयीच सांगतात की सीता म्हणजे ही साक्षात महालक्ष्मी आणि तिच्या शोधनार्थ आणि प्रभू रामचंद्रांच्या सेवेकरता मुख्य प्राणभूमीवरती पहिल्यांदा अवतरले आणि त्यांनी रामांना त्यांच्या रामकार्यात सीता शोधाच्या त्या भगवत कार्यात त्यांनी त्यांची सेवा अर्पण केली. आणि त्यानंतर सतत नित्य हे त्या रामचिंतनामध्ये भगवत स्मरणामध्ये जे असतात अशा मुख्य प्राणांना नमस्कार करतो किंवा आम्ही त्यांना वंदन करतो त्यांनी आमचे रक्षण करावे या अर्थी हा पहिला श्लोक यांनी रचला. इथे राम सीता म्हणजे परब्रह्म नारायण आणि महालक्ष्मी यांनाही नमस्कार झाला, यांचंही स्मरण झालं आणि त्यांच्याबरोबरही मुख्य प्राण यांचंही स्मरण झालं. हा असा मंगलाचरण श्लोक असून एका प्रकारे आणि एका प्रकारे द्वयी अर्थी आहे. हा मंगलाचरणही झालं, नमस्कार झाला आणि मुख्य प्राणाविषयी मी सांगतोय हे प्रतिपादित झालं. मुख्य प्राणाचं चरित्र सांगतोय आणि पुन्हा चरित्राला सुरुवातही झाली हनुमान या अवताराचं कथन करून. दुसऱ्या श्लोकामध्ये भीमसेन या अवताराविषयी सांगतात. द्वापर युगामध्ये मुख्य प्राणांनी भीमसेन असा अवतार घेतला. वास्तविक पाहता एक टी व्ही सिरियल्स आणि आपले इकडचे सर्व पुस्तकं यातून लहानपणापासून आपल्याला भीमसेनाविषयीचं जे चित्रण आपल्या मनात झालं आहे ते अतिशय वेगळं आहे. महाभारतातलं चित्रण हे अतिशय त्याहून भिन्न आहे मूळ महाभारतात. त्यामुळे भीमसेन म्हणजे असं कुठलं तरी एक नाही. महाभारतातही हे बऱ्याचदा वर्णन केलेलं आहे खादाड म्हणा किंवा असं काही या अर्थी. पण भगवत भक्ती आणि भगवंताविषयीचं ते दारिढ्य ज्याला आपण म्हणतो अपरंपार भक्ती भीमसेनांनी प्रत्येक वेळ प्रत्येक प्रसंगातून त्याने जगून दाखवलेली आहे. म्हणजे अर्जुनानेही जेवढी भक्ती दाखवली नाही. गीता सांगितल्यानंतर अभिमन्यूच्या प्रसंगाच्या वेळी अर्जुनाची काय अवस्था झाली हे आपल्या सगळ्यांनाच माहिती. पण घटोत्कच गेल्यानंतर भीमसेनाची अवस्था ही अतिशय भगवत इच्छा आहे मान्य केलं पाहिजे. युद्ध आहे, आपला पोटचा मुलगा गेला तरी सुद्धा हे जे आहे हा जो फरक आहे हा अतिशय सूक्ष्म आहे आणि जो बऱ्याचदा आपल्याकडून दुर्लक्षित होतो. त्यामुळे भीमसेनांची योग्यता आणि बऱ्याच संशोधकांनी किंवा काही जणांच्या मते महाभारताचे खरे नायक हे भीमसेनच आहेत त्याचं कारण असते. पुन्हा भीमसेनांचा पराक्रम नीट पाहिला तर स्वंद कौरव सैन्याला कौरवांना मुख्यतः कौरवांना सर्वांचा निपात भीमसेनांनी केला. त्यामुळे त्याविषयी इथे नारायण पंडिताचार्य सांगतात की दुर्योधनाचा वध केला, कीचक सैन्य जे होत त्यांचा वध केला. या सर्वांचा वध करून शेवटच्या ओळीमध्ये म्हणतात भूत्वा भूमो कुशास्त्रम व्यधिषत मणिमत पूर्वकाः पातु सुष्मा. शेवटच्या चरणामध्ये असं म्हणतात की भीमसेन हा अवतार संपल्यानंतर कलियुगामध्ये मुख्य प्राण कोण म्हणून आले त्याची एक पूर्वपीठिका देऊन दुसरा श्लोक संबोधतात. ते म्हणजे कुशास्त्र जेव्हा निर्माण झालं, कुशास्त्रांची
जेव्हा सर्वत्र ती पसरली गेली आणि कुशास्त्र शास्त्र म्हणून मानलं गेलं, तो हा काळ, त्या काळी मध्वाचार्यांनी अवतार घेतला. तर कुशास्त्र म्हणजे काय हे आपण पुढील भागात पाहूया.